क्राइम शाखा यूनिट 5 द्वारा की गई कार्रवाई में यशोधरा पुलिस थाना अंतर्गत कामठी रोड स्थित मारुति शोरूम चौक क्षेत्र में डकैती के उद्देश्य से घूम रहे 4 कुख्यात अपराधियों को हिरासत में लिया है और एक आरोपी फरार है। गौरतलब है कि यह अपराधी खतरनाक शस्त्र के साथ मिले हैं। दरअसल अपराध शाखा यूनिट 5 को गुप्त संवाददाता द्वारा जानकारी मिली थी कि यशोधरा पुलिस थाना क्षेत्र अंतर्गत आने वाले मारुति शोरूम चौक कामठी रोड नागपुर यहाँ लगभग 1 बजे के दौरान कामठी रोड शारदा इस्पात कंपनी की दीवार के पास वाले नाले के पास 5 से 6 लोग बैठे हुए हैं जिसके हाथ में खतरनाक शस्त्र मौजूद है, जिसके चलते अपराध शाखा यूनिट 5 द्वारा संदिग्ध परिसर में कार्रवाई की गई, जिसके दौरान 1:15 पर 6 आरोपियों को हिरासत में लिया गया। खोजबीन के दौरान आरोपियों के पास से धारदार शस्त्र, साथ ही साथ एक बांस का डंडा, एक बड़ा लोहे का चाकू आदि खतरनाक शस्त्र बरामद किए गए। गिरफ्तार आरोपियों का नाम लाल झंडा चौक निवासी 32 वर्षीय सुल्तान अब्दुल ईटा भट्टा चौक निवासी 20 वर्षीय आयन सफी पठान शेख, अनिस यूनिस 40 वर्षीय, अक्षय लक्ष्मण रागा से 24 वर्षीय को पुलिस ने हिरासत में लिया है और एक अपराधी फरार है। आगे की जांच जारी है जिसकी जानकारी वरिष्ठ पुलिस निरीक्षक ज्ञानेश्वर भड़ोतकर ने दी। आगे की जांच जारी है जिसकी जानकारी वरिष्ठ पुलिस निरीक्षक ज्ञानेश्वर भेदोड़कर ने दी। पुलिस थाना यशोधरा नगर अंतर्गत शारदा इस्पात कंपनीच्या पाठीमागे भिंती लगत रात्री 1 वाजताच्या दरम्यान मध्ये गुन्हे शाखेचे अधिकारी अंमलदार हे पेट्रोलिंग करत असताना त्यांना काही 5 इसम हे दरोडा टाकण्याच्या तयारीमध्ये या निर्जन स्थळी मिळून आलेले आहे। त्यांना त्यांनी छापा मारून ताब्यात घेतलं, त्यामध्ये एक व्यक्ती पळून गेलेला आहे रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन। 4 व्यक्तींना ताब्यात घेतलेलं आहे, त्यामध्ये 4 व्यक्तीकडून 1 लोखंडी मोठा चाकू, 1 कुप्ती आणि 1 लाकडी दांडा अशा वस्तू हस्तगत करण्यात आलेल्या आहे आणि ते दरोडे टाकण्याच्या तयारीमध्ये असल्याने त्यांच्या विरुद्ध पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर करून 399 प्रमाणे गुन्हा रजिस्टर केलेला आहे। सदर गुन्ह्याचा तपास यशोधरा नगर पोलिसांचे PSI भालेराव ही करत आहे। त्यांनी 4 आरोपितांना मान्य न्यायालयात हजर करून 1 दिवसाची पोलीस कोठडी प्राप्त केलेली आहे। अधिक गुन्ह्याचा तपास सुरू आहे, त्यातील 1 पाहिजे आरोपी आहे याचा शोध सुरू आहे। बरोबर, सर्वच आरोपींचे रेकॉर्ड आहे, त्याच्यामध्ये 1 सुलतान रहमान आहे, 2 अयान शफी आहे, शेख अनिश आहे आणि 4 आरोपी अक्षय नागोस आहे। असे 4 आरोपी आपल्याकडे अटक आहे, 1 आरोपी त्याच्यामध्ये पाहिजे, गुन्ह्याचा तपास सुरू आहे। कॅमेरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ मनीष टेंबरे की रिपोर्ट, NBCN News नागपूर।